चव्हाण आमच्याबरोबर माथेरानला सुद्धा ती कवरिंग करतो तुझा करत होती सोनम तुझं हार्दिक स्वागत खरंच मुलींना या क्षेत्रात पाहिलं की फार प्रगती झाली मुलगी शिकली प्रगती झाली याची खरी आठवण येते बरं कारण ही एक क्षेत्र असं आहे जिथे आपल्याला परत आपल्या कलेची आणि आपल्या कौतुकास पात्र सोनम आपलं हार्दिक स्वागत बंटी देसाई सर मी सोनमताई चव्हाणला अर्थात देवगडची स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं होतं आज सा जवळपास दोन हजार अठराची ती सतराची ती गोष्ट होती चला क्षेत्रेशन लावून घ्या आणि लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत आणि अर्थात समरचन कशामध्ये पुन्हा एकदा बदल होईल अर्थात ठाण्याचा एक अतिशय सुंदर आवाज बंटी देसाई सरांना आपण ऐकणार आहात सोनमताई चव्हाण या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी गुणरेखिका म्हणून या ठिकाणी जॉईंट होतात एक खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळेल ज्या एम पी एम पी एडची परीक्षापासून अर्थात एक खूप चांगलं त्यांनी योगदान दिलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी गुणरेखिका म्हणून सुरू करतायत रत, रत् रत्नागिरी चॅलेंजर ट्रॉफी मी करतो तेव्हा एका सामन्यामध्ये त्या पंचांच्या भूमिकेत देखील आम्हाला पाहायला मिळत होत्या हे देखील वैशिष्ट्य आहे तर कमी तिथे आम्ही आणि या योजनामधून आपण जाऊया पुन्हा मैदानाकडे सामना सुरू होतो आहे अर्थ चला सामना सुरू करा त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब कळवा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रेक्षण पत्करले आणि विक्रुई्स विक्रमी संघाला प्रथम फलटी आमंत्रित केले तर विकृत विकृत संघ आपल्या माहितीसाठी गतवर्षीचा या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलेला तर उमेश शिलवन अर्थात हा संघ विजेता ठरला होता जाऊया मैदानाकडे आणि ऐकूया बंटी देसाई सरांना हॅलो प्रथम गणरायाला वंदन करून तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच या स्पर्धेसाठी जे सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांची गर्दी झाली आहे त्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे सुस्वागतम 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 आपण पाहतात नामदार चषक दोन हजार बावीस एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन तुम्ही याची देही याची डोळा अनुभवताय या कळव्याच्या खारलँड मैदानावरती अच्छा स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर पाहायला मिळतोय एकीकडे एक आहे याच विभागातील एक नामांकित असा संघ तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय नाव आहे त्या संघाचा त्रिमूर्ती इलेवन कळवा तर दुसऱ्या बाजूला विक्रोलियन्स विक्रोली एक बलाढ्य संघ म्हणून नावाजलेला संघ तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय पंचांचा इशारा चार धाबा पाहायला मिळत आहेत आणि धाव संख्येवरती धाबा लागत आहेत पाच एस डी जे इट्स अ डॉट डिलिव्हरी आणि हीच खासियत आहे रोहित यांची अचूक टप्प्यावरती गोलंदाजी नेहमी पाहायला मिळते आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण देखील ह्या मैदानामध्ये ह्या मॅचमध्ये पाहायला मिळते या, या, या वेळेला खराब चेंड जरूर होता परंतु पहा पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय अतिरिक्त धावेत भर पडताना पाहायला मिळते धावा ओकताय धाव फलकावरती सहा मंगेश वैती आणि शशिकांत कदम ही जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहताय पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरती वेळेला सुरेख चेंडू होता परंतु फटका देखील चांगला आहे पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय दोन धबा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे सीमालगत दोन धाव्याने पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडते धावा लागतात धाव फलकावरती आठ दोन्ही मातबदार संघ आपणास खेळताना पाहायला मिळत या नामदार चषक दोन हजार बावीसच्या माध्यमातून यावेळेला चांगला चेंडू आहे चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू आणि चेंडू जाऊन विसावतो रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू असेल षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात दहा फलकावरती आठ चांगली गोलंदाजी रोहित यांची म्हणता येईल कारण की पावर षटक हाताळणं इतकं सोपं नसतं परंतु इथे चांगली गोलंदाजी करते तो रोहित पाहात नवीन गोलंदाज कोण येतोय गोलंदाजी मार्कवरती गेल्या वर्षीचा जर विचार केला तर नामदार चषक दोन हजार एकवीसचा उपविजेता संघ होता विक्रोलियन्स विक्रोली हा संघ आणि तो संघ मात्र आज खेळताना पाहायला मिळतोय त्रिमूर्ती कळवा या संघाच्या विरोधामध्ये मी थोडंसं थांबवतो आहे थो या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप चांगलं योगदान आहे ज्याच्यामध्ये दादा तावडे विवेकजी राणे अजयजी शेलार व्यंकटेश मुद्रिये सर जावेद शेख आणि सचिन भोसले सर या सर्वांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया थँक्यू काका मात्रे सर नक्कीच या स्पर्धेसाठी एक आवर्जून आलेलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं अलिबागचा एक गोड आवाज काका मात्रे सरांना ते देखील या स्पर्धेसाठी उपलब्ध आहेत आणि त्यांच्याबरोबरच ठाण्याचा एक बुलंद आवाज ज्याने तिन्ही भाषांमध्ये चांगलं योगदान कॉमेंट्रीच्या माध्यमातून मिळतं ते आपले सर्वांचे लाडके बंटी देसाई सर हे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत पाहूयात दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय संकेत गोलंदाजी मार्कवर असतील तर स्ट्रायकिंग येनवरती आहेत आताचे फलंदाज शशिकांत कदम यावेळेला इनसाइड आउट खेळलाय फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु या रेसमध्ये चेंडू जाईल सीमा रेशा पार चौकार चार धावा डीजे हीच खासियत आहे शशिकांत कदम यांची कारण की जर खराब चेंडू जेव्हा जेव्हा आढळतो त्याच्यावरती पुरेपूर समाचार घेताना पाहायला मिळतात परंतु चांगल्या चेंडूचा सन्मान देखील करतात ही खासियत आहे या दोन्ही फलंदाजांची बॉलच्या मेरिटवर खेळताना नेहमी पाहायला मिळतात आणि ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं परंतु संकेत देखील एक चांगला गोलंदाज आहे एक दहा ते बारा पावला रनअप पावलांचा अप असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय संकेत ना एक स्लिप देखील लावली आहे यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला आहे चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजांमध्ये सीमारेषा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार शशिकांत कदम यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आणि पाहूयात किती धावा येत आहेत कारण की घोषांकित क्षेत्र आहेत या मैदानामध्ये तर थोडस आपल्याला वेट करावं लागेल पंचांचा निर्णय काय येईल नोबॉल जरूर होता पण पाहतात नामदार चषक दोन हजार बावीस चा रणसंग्राम पंचांचा इशारा चार चौकार नो प्लस फोर म्हणजे येणारा फुलिल चेंडू असेल सोने पे सुहागा फ्री खराब चेंडू संकेत यांचा म्हणता येईल कारण की नेहमी फुलटो चेंडू कुठल्या फलंदाजाला आपण जेव्हा हाताळतो तेव्हा तो फलंदाज नेहमी त्या चेंडूला सीमारेषा पाडच पोचवल्याशिवाय राहत पाहायला मिळत नाही ते चित्र इथे पाहायला मिळतं नेहमी मेजवानी म्हटली जाते फुलटो चेंडूला आणि इथे नोब चेंडू हाताळला गेलाय फ्री हिटचा चेंडू असेल संकेत यांचा यावेळेला चांगला चेंडू फ्री हिटला थोडस जखडून ठेवलंय गोलंदाज संकेत यांनी परंतु एक धावा पहा चांगली रनिंग भेट ट्वेंटी विकेट हा या ना थोडस कम्युनिकेशन कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळालं धोनी फलंदाजच्या माध्यमात मध्ये कारण की मंगेश वैती यांना दुसरी धाव घ्यायची होती परंतु संकेत शशिकांत कदम धावा घेण्यास तयार नव्हते जर अशा धावा तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुमच्या दोन्ही फलंदाजांमध्ये कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे ते कम्युनिकेशन इथे कुठेतरी थोडंसं कमी पाहायला मिळालं एक धावा ट्वेंटी थ्री ऑन बोर्ड सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर फक्त आणि फक्त आठ धावा खर्च केल्या होत्या परंतु यानंतर थोडस मागड षटक म्हणता येईल संकेत यांचं या वेळेला पुन्हा एकदा फटका बिगीट करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज बाद जे चांगली बॅटिंग करत होते त्यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला धाडलाय चांगला झेल टिपला गेला प्रवीण अण्णा यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये मैद दाखल झाले आहेत अभिषेक अंगणे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये मैद दाखल झालेत परंतु तिसरे षटक कोण हाताळतील हे पाहणं देखील खूप महत्वाचं आहे खऱ्या अर्थाने या क्रिकेट स्पर्धेला बऱ्याच लोकांचं अवनिश्चित मोठं योगदान आपल्याला पाहिलं मध्ये ज्याच्यामध्ये व्यंकट मुदळीयार आणि जावेद शेख यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे कारण क्रिकेटची स्पर्धा जर आपण पाहिले तर तर या ठिकाणी मात्र एका व्यक्तीवर नसतं तर त्यांचं सहकार्य सर्वांचं असतं आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने व्यंकट मुदळी आणि जावेद शेख यांनी दिलेलं योगदान अतिशय महत्त्वाचं नक्कीच सर जर दोन्ही खेळाडूंचा जर विचार केला तर एक चांगले खेळाडू आहेत जर जावेद शेख यांचा विचार केला तर नेहमीच व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप या खेळाडूने सोडली आहे आणि त्यांच्याबरोबर जर व्यंकट मुदलियार यांचा जर विचार केला तर एक नामवंत खेळाडू आहे रेल्वे रणजीत रणजी क्रिकेटपट्टू म्हणून यांची ओळख असलेली व्यंकट मुदलियार आपण पाहतो आहे थोडंसं फास्टली घ्यायचं आहे पंच एका इनिंग साठी सा काळावधी आहे या वेळेला थोडस बॅकफुटला जाऊन मारण्याचा जा प्रयत्न होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये जातो चेंडू एक धावा एक विशेष निवेदन आयोजकांच्या माध्यमातून की प्रत्येक इनिंग ही पंचवीस मिनटाची असेल आणि या पंचवीस मिनिटांमध्ये आपण ते पाच षटकांचा सामना समाप्त करायचा आहे आणि कोणत्याही संघाने टीम मिटिंग घ्यायची नाही ही विनंती आपल्याला आयोजकांच्या मधून करण्यात कारण वेळेचं बंधन अतिशय महत्त्वाचं बोलूया कॉमेंट बॉक्समध्ये निलेश यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती या वेळेला इनसाइड फटका चांगला आहे परंतु क्षेत्र क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन पंचांचा इशारा येतोय चौकार चार धावा आहे मंगेश वैती यांची चौफेर फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळते मंगेश वैती यांच्या मधून या दरम्यान फुली चेंडू या वेळेला फटका फसलाय आणि झेल डीपला जातोय मंगेश वैती बॅक टू द पवेलियन आणि नक्कीच गेल्या वर्षीचा उत्कृष्ट फलंदाजाचा किताब ज्या फलंदाजाने पटकावला होता तो फलंदाज मैदानामध्ये मैद दाखल झालाय नाव आहे रोहित भालेराव ऑन स्ट्राईक परंतु गोलंदाज निलेशांचं देखील कौतुक करावं लागेल काय गोलंदाजी करतायत दुसरं षटक जरूर महागडं आलं होतं त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय तो त्रिमूर्ती कळवा हा संघ या वेळेला थोडस पुन्हा एकदा बॅकफूट वर जाऊन पॉइंट सीझन मध्ये मारण्याचा प्रयत्न परंतु एक दावा मिळेल घोषांकी क्षेत्र आहेत या मैदानामध्ये आणि तशीच गोलंदाजी देखील मैदानामध्ये केली जाते कारण की मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला देत जाऊ देत नाहीयेत गोलंदाज निलेश पुढील चेंडू या चांगला चेंडू थोडस यशीरक्षक फंबल जरूर झाले होते परंतु निर्धाव चेंडू असेल षटक संपलेत ते तीर, आने तीन आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागतात धाव दोन गडी बाद तीस चांगलं जर करण रनडेचा जर विचार केला तर प्रतिषदक दहाच्या सरासरीने ते धावा पूर्ण केल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम विक्रोलियन विक्रोली या संघाने चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते त्रिमूर्ती कळवा संघाच्या माध्यमातून पाहूया तर चौथं षटक हातांसाठी कोणता गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवरती ओमकार डावकुराताचा गोलंदाज आणि वारण्या या नावाने फेमस असलेले हे गोलंदाज नक्कीच जर वयाच्या एकोणीसव्या वर्षी चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळते आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील एक चांगलं स्थान प्रस्थापित केलंय त्या गोलंदाजाने तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असतील पहिला चेंडू सुरेख चेंडू चेंडू हवेमध्ये आहे पाहुयात काय होत आहे खराब क्षेत्रक्षण दोन क्षेत्रक्षक झेल टिपण्याची प्रयत्न केला गेला होता परंतु दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत झेल टिपण्याची संधी होती परंतु झेल सुटतोय पुढील चेंडू या वेळेला असू एक चेंडू इट्स अ डॉट डिलेवरी सोपं नसतं शेवटचे चौथं षडक मार्गस्थ आहे अजून एक षटक येणं बाकी आहे आणि चौथ्या षटकामध्ये अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते ही खासियत आहे गुडलें चेंडूला टप्पा टाकून चेंडूला बाहेरच्या दिशेने वळण काढणं ही खासियत आहे ह्या गोलंदाजाची या वेळेला देखील सुरेख चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाताळला जातोय काय गोलंदाजी केली जाते लोकल बॉय आहेत या विभागातील आणि आज मात्र आपली वेगळीच छाप सोडताना पाहायला मिळत आहेत नामदार चषक दोन हजार बावीस मध्ये या फटका चांगला आहे इन साईड आउट चेंडू जाईल सीमारेषा पार चार धावांसाठी चौकार गोलंदाज उमकार वारण्यासाठी जर अभिषेक आंगणे यांची जर आपण विकेट घेतली तर अनिकेत खोत यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारदोषिक आलंय ओंकार साठी संधी आहे जर धाव संख्येचा विचार केला दाव तर धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत थर्टी सिक्स दोन गडी बाद छत्तीस अशी धावा आपणास पाहायला मिळत आहेत लोकल बाय बॉय आपण पाहतोय गोलंदाज ओंकार वारण्याला तर समोर देखील अभिषेक आंगणे एक मातबदार फलंदाज आपण पाहायला मिळतात यावेळा या देखील चांगला चेंडू सुरेख डिलेवरी पुन्हा एकदा चेंडू निर्धाव हाताळला जातोय ओमकार यांच्या माध्यमातून वॉडर मॅग्निफिस डिलेवरी कारण की हीच वारंवार फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम ओमकार यांच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं आणि आज देखील तेच काम पूर्ण करताना पाहायला मिळतात सुरेख गोलंदाजी यावेळेला आडव्या बॅटने डीपमध्ये क्षेत्रक्षक आहेत फेकी देखील चांगली होतीये धावा मिळतील त्या एक आणि षटक संपले चार आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फलकावरती थर्टी सेवन दोन गडी बाद सदतीस विजय संघ आणि यापूर्वी जो संघ विजय झाला भांडूप सायकर यांच्यामध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना आपण इंग्लिश मध्ये त्याला क्वार्टर फायनल असं म्हणतो उपांत्यपूर्व फेरीचा सामना हा चार षटकांचा असेल आणि आपण एक विशेष विनंती सर्व संघांना नियम आणि अटीचं पालन जिथे काटेकोरपणे केलं जातं ती स्पर्धा म्हणजेच राजू दादा मित्र राजू दादा मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित नामदार चषक कृपया नियमांचं पालन करा घड्यानो आणि खेळाला एक वेगळं वळण नो टीम ऑन द ग्राउंड थँक्यू ओ टू द बॉक्स थँक्यू बंडी सर शेवटचं निर्णायक षटक हातानासाठी गोलंदाजी मार्कवर आलेत निलेश पहिला चेंडू आडव्या बॅटने मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार चार धावांसाठी चौकार पहिल्या चेंडूवरती अभिषेक आंगणे यांच्या बॅट मधून चार धावा येत कारण की शेवटचं निर्णायक षटक आहे टेनिस क्रिकेट जर विश्वामध्ये जर ह्या षटकाला हानामाईचं षटक म्हणून आपण नेहमीच ओळखतो ते षटक मार्गस्थ आहे निलेश यांच्या माध्यमातून या वेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंट सीझन मध्ये परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय एक धावा मिळेल धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत फोर्टी टू ऑन बोर्ड बेचाळीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली बॅटिंग विक्रोलियन्स विक्रोली या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते गेल्या वर्षीचा उपविजेता संघ तुम्ही पाहताय विक्रोलियन्स विक्रोई बॅटिंग करताना परंतु या वर्षीय नव्याने तयार झालेला हा संघ तुम्ही पाहताय त्रिमूर्ती कळवा हा संघ यंगस्टर्सचा भरणा असलेला तुम्ही संघ पाहताय क्षेत्ररक्षण करणारा संघ या संघामध्ये देखील खूप मोठमोठे खेळाडू तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतील एक पन्नास ते पंचावन्न धावा धावफलकावरती थी लावायच लागतील कारण की समोर देखील चांगल्या फलंदाजीचा भरणा असलेला संघ तुम्ही पाहतोय आपण त्रिमूर्ती कळवा हा संघ निलेश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पुढील चेंडू हाताळण्यासाठी या वेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय दोन धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय एक धावा माफी असावी एक धावा मिळते यावेळेला आडव्या बॅटने पुन्हा एकदा मिडॉनच्या च्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा पार चार धावा चौकार सात धाबा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र थोडस महागड ठरतायत या वेळेला हेलिकॉप्टर उडवलाय फटका चांगला आहे चेंड जाईल पार षटकार सहा फटका खेळलाय अभिषेक आंगणे यांच्या माध्यमातून बारा चेंडू चोवीस धावा धावांवरती स्ट्रॅकिंग एंड वरती खेळताना पाहायला मिळतात वॉटर बॅटिंग यावेळेला पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू चेंडूला पाठवलाय ऑन साइड ला पंचांचा इशारा येतोय चार धावा चौकार संघाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी तीस चेंडू अठ्ठावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे त्रिमूर्ती कळवा या संघाला आणि दुसऱ्या डावामध्ये काय घडत आहे आणि काय बिघडत हे सांगण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे ठाणे विभागातील एक नामवंत समालोचक बंटी देसाई सर ओर टू द बंटी देसाई सर धन्यवाद अमर अप्रतिम आयोजन म्हटलं अमर तर खरा चमत्कार ठाणे क्रिकेट विश्वातील अनेक क्रीडारसिक क्रिकेटपटू ज्या क्षणाची वाढ बघतात तो चषक म्हणजेच नामदार चषक नामदार या नावातच जो वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य सांगणारा राजू दादा शिंदे मित्रपरिवार यांच्या वतीनं आयोजित या चषकाची खासियत ठाणे शहरातील पहिली वैली अशी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे आणि आजचा जो गट आहे जो ग्रुप आहे तो ग्रुप आहे व्यावसायिक गट व्यावसायिक प्रोफेशनल प्लेयर्स टेनिस क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज खेळाडूचा भरणा असलेला त्यांचा खेळ पाहण्याची संधी आज त्या सर्व क्रीडासिकांना मिळते यूट्यूबच्या माध्यमातून अनेक क्रीडारसिक या स्पर्धेचा आनंद घरबसला घेत आहेत या स्पर्धेचे नियम आणि अटी या फार वेगळ्या आहेत त्याचं पालन तंतोतंतपणे केलं जातं फक्त कागदावर नाही तर त्या मैदानावर तेवढ्याच कडकप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते बघा स्वतः राजूराजा शिंदे यांना आपण पाहिले असेल वारंवार ते स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक गोष्टीवर बारके नजर ठेवून आहेत चेंडू आपल्याला नो चॉईस म्हणजे आपल्याला कमिटी जो चेंडू देईल जुना चेंडू त्या चेंडूने खेळावं लागेल व्यावसायिक गटामध्ये बऱ्याच वेळा चेंडू तपासला जातो निरखला जातो आणि खरंच या स्पर्धेच्या आयोजन नियोजनामध्ये सिंहाचा वाटा जावेद शेख आणि व्यंकट मुदलियार यासारख्या दिग्गज आयकॉन सुद्धा आहे एवढ्या सोळा व्यावसायिक एक संघांना एकत्र आणणं ही साधी गोष्ट नाही आहे मुंबई त्याबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हे संघ आज इथे दाखल झाले आहेत वेगवेगळ्या नावावर जरी खेळत असतील तरी यांचा खेळ म्हणजेच स्वादिष्ट लज्जतदार जायकेदार असा स्वाद यांच्या खेळातून आपल्याला मिळतो आता जो सामना सुरू आहे तो विक्रोलियन्स विक्रोळी विक्रोन विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब कळवा विक्रोलियन्स संघाने प्रथम फलंदी करताना सत्तावन धावा आणि अठ्ठावन्न धावांचं आव्हान आहे त्यामध्ये जर आपण खेळी पाहिली तर मंगेश वैती यांनी बारा चेंडूत सतरा धावांची खेळी शशिकांत कदम चार चेंडूत नऊ धावांची खेळी अभिषेक आंगणे याची अप्रतिम लाजबाब तेरा चेंडूत अठ्ठावीस धावांची खेळी आणि रोहित भालेराव दोन चेंडूत एक धावा अशी ही फलंदाजीचं विश्लेषण आणि आता वळूया अठ्ठावन्न धावांचा पाठलाग करताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब कळवा कशा प्रकारे प्रत्युत्तर देतोय पाहूया कारण की कळव्याचा संघ जरी असला तरी या संघामध्ये दिग्गज खेळाडू आपण पाहू शकता सालमीची जोडी स्ट्राइक एंडला आहे तो अजय शेलार आणि सचिन कनोजिया गोलंदाज धुरा सांभाळतोय गोलंदाज गिरीश कोचरेकर पहिला चेंडू घेऊन हा उजव्या बाहेर अजून बाहेर निघतो चेंडू कोलवर टप्पा फलंदाज पायांची बिलकुल हालचाल नाहीये चेंडूचा पाठलाग करताना बीट होतोय एक स्लिप आणि एक शॉर्ट पॉइंट या निमित्ताने दोन खेळाडू तीस गज मध्ये पाच षटकांचा पहिला पॉवर प्ले सुरू आहे हा दुसरा डॉट डिलिव्हरी लागोपाठ दोन चेंडू निर्धाव फलंदाजांना चेंडूचा पाठलाग करताना इथे दिसतोय क्षेत्रांची व्यूरचना पहा पहिला पॉवर प्ले षटक असतं त्यावेळी दोन षटक दोन खेळाडू माफ करा तीस दायऱ्याच्या बाहेर वर्तुळाच्या बाहेर आता एक खेळाडू स्क्वेअर लेगच्या पुढे लावण्यात आलाय फुल टॉस चेंडू चांगला वापर करतोय मिळतील धावा फक्त गोशी क्षेत्रात एक गोशी क्षेत्र आहे समोर लॉंग ऑफ लाँग ऑन मिडविकेट या ठिकाणी चौका षटकारांची आपण आतशबाजी करू शकता विकेट की एस मागे गोशी क्षेत्र आहे गोलंदाज गिरीश दादरचा हा खेळाडू परंतु एक स्ट्राइकिंग बॉलर म्हणजे आघाडीचा गोलंदाज हा सुंदर चेंडू काय चेंडू आहे दॅट अ ब्रिलियंट डिलिव्हरी नाईस केल ऑफ डिलिव्हरी टप्पा पडतोय चेंडू बेल्स घेऊन हवेत जातोय पहिला धक्का संघाला गिरीशला मिळतोय पहिले यश मित्रांनो आयपीएल आलं आणि ने आपल्याला काय काय दिलं हे महत्वाचं आयपीएल आणि जुन्या क्रिकेटपटू म्हणजे भारतीय क्रिकेटपटूंवर एक नवा फोकस पण आला संगीत आलं संगीताबरोबर ताल आला तालाबरोबर चेस गर्ल्स का आल्या अनेक काय काय आलं परंतु ज्या खेळाडूंवर फोकस पडला त्या खेळूंच खरंच सोनं झालं आणि आता गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त खेळाडू म्हणजे गोलंदाज गिरीश कोसरेकर पुन्हा त्याच फॉर्ममध्ये हा चेंडू चांगला होता गुल्डन स्पॉटमधला चेंडू सरळ निघाला फलंदाज लाईनमध्ये न येता चेंडूच्या रेषेमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न आहेत यू मिस आय हिट फलंदाज त्रिपाळ्याची यावळी डायव्हेटीच्या बाहेर अजून बाहेर निघतो आहे पंचांचा इशारा चेंडू वाईड म्हणजे आवांतर स्वरूपात एक धाव मिळते धावसंख्येत एक दोनची भर पडते आणि धावसंख्या आता आकार घेते ती दोन धावा एक गडी बाद टप्पा दिशा लाईन लेंथ वर गोलंदाजी करताना गिरीश वेग आपल्याकडे आपल्याकडे असो नसो टप्पा दिशा हो योग्य असली तर आपल्याला फळ मिळतो विकेटच्या रूपामध्ये आणि तेच दाखवतोय गिरीश कोचरेकर वन ऑफ द स्ट्रायकर बॉलर ऑफ विक्रोलियन्स विक्रोली एक स्लिप पॉइंट लावण्यात आलाय यावळी पुन्हा एकदा बाहेर चेंडू निघतोय फलंदाजांच्या बॅटरीची काढ घेतली अपील केलं गेलंय फलंदाज आगर उभा आहे अपील जोरदार आहे पंच दिडमूळ पंच शांत अपील फेटाळलं गेले चेंडू टप्पा पडून बाहेर निघतोय हलक्या हाताने कट करायचा प्रयत्न फलंदाजांना निश्चित आत्मविश्वास होता ते चुकलं हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं परंतु अपील केलं गेलं फेटाळलं गेलं परंतु गिरीश प्रत्येक चेंडूवर प्रश्न विचारतोय फलंदाजाला चांगला टप्पा चांगल्या दिशावर मारा करतोय यावेळी शॉर्ट ऑफ गुडलेन चेंडू उसळी घेतोय फलंदाज सुनीत निकम या फलंदाजाकडे फलंद वन डाऊन स्पेशलिस्ट मोठे फटके खेळण्याचा अनुभव कळवा क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीमध्ये बसणारा सुमित सामोर जातोय यावेळी फक्त चेंडूला दिशा देतोय खेळतोय तो फायनल क्षेत्रात घोषित क्षेत्रामध्ये एक धाव मिळतो आणि एक अप्रतिम षटक सुंदर षटक हाताळतोय तो गेल्या वर्षीचा या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावलेला खेळाडू गिरीश कोचरेकर एक षटक तीन धावा एक गडीबात हे विश्लेषण आणि अठ्ठावन्न धावांचा लक्षांचा पाठलाग करताना आता चार षटक्यांमध्ये म्हणजे चोवीस चणूंमध्ये हव्यात आहेत बरोबर पंचावन्न धावा ही माहिती आमची गुणलेखिका सोनम चव्हाण खास रत्नागिरीहून तिथे आली ठाणे क्षेत्रामध्ये गुणलेखिका मा आमच्याबरोबर माथेरान चषक ती करत होती रायगडला होती रत्नागिरी चषकामधून तिच्याकडे पाहिलं गेलं आणि खरंच कौतुकास पात्र आहे आज मुलींना या क्षेत्रामध्ये बराच वाव आहे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गुण लेखिकेच्या भूमिकेमध्ये आपण पाहता दरम्यान दुसरं षटक घेऊन गोलंदाज सोहम धमाले दुसरं महत्वाचं षटक पहिल्या षटकात गिरीशने फक्त तीनच दावा खर्च केला त्यामध्ये एक आवांतर दावा होती वाढी स्वरूपात परंतु फलंदाजांना वारंवार त्यांनी सतवलं आता गोलंदाज सोहम so, धमाल काय धमाल करतोय बघूया क्षेत्रक्षणात बदल दुसरा पॉवर प्ले चालू आहे तीन क्षेत्रक्षक तीस गजाराच्या बाहेर एक डीप कव्हर डीप लाँग ऑफ उज्या बाजूला तर ऑन साइडला डीप मिड विकेट सोमचा so, पहिला चेंडू उसळी घेतोय पंचांचा इशारा नो चेंडू आणि नो प्लस वन म्हणजे एक अधिक एक कारण की चेंडू नो होता उसळी घेणारा यष्ट चुकले मागे डिक्लेअर झोन आहे एक अधिक एक दोन धावा धावपलकामध्ये जोडल्या जातील आणि त्यावर मिळतोय फ्री हिट सोहम ही विकेट फार जबरदस्त आहे जी विकेट बनवली गेली आहे तिथे चेंडू उसली नक्की घेतो हा चेंडू पुन्हा नो प्लस वन पुन्हा एकदा नो अधिक एक धाव दोन धावा जोडले जातील आणि फ्री हिट तशीच चालू राहील एम एच झिरो फोर जे नाईन टू सिक्स थ्री गेट समोर आपण वाहन पार्क केलंय ज्यांचं असेल त्यांनी कृपया तिथून कृपया हलवा हे बघा त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या दर्शकांना त्रास होतो धन्यवाद दोन चेंडू वेगात टाकायच्या प्रयत्नामध्ये आवांत रुपये रूपात येत आहेत आणि फलंदाज आता दोन्ही एकमेकांमध्ये बातचीत करतायत इथूनच त्यांना श्रीगणेशा करावं लागेल अठ्ठावन्न धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ कळव्याचा संघ त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब आणि आता गोलंदाज बदल सिद्धार्थ गौडा धमाल करायच्या अगोदरच त्यांची नो बॉलची कमाल आणि त्यामुळे त्यांना घ्यावी लागली माघार पण आता दडपणता येणार कारण का क्षेत्रक्षण पांगवण्यात आले थोडस डावकोरा फलंदाज सचिन कनोजिया क्रिच्या आत थोडा शफल होतोय हा हवेत पटका चांगला टोलवलाय गोलंदा डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय लाँग ऑनच्या दिशेला दोन धाव निश्चित मिळतील टायमिंग चांगलं केलं होतं खोलवर टप्पा होता फक्त चेंडूची वाढ बघितली मिडल ऑफ द बॅट चेंडूला पाठवतोय गोलंदा डोक्यावरनं दोन धावा निश्चित संख्येला आकार येतोय धावसंख्या नऊ धावा या पहिल्या चेंडूवर नऊ धावा झाल्या सहा धावा झाल्या असं म्हटलं तरी वावग नाही दरम्यान गोलंदाज आपल्या मार्गावर एवढ्या आखो टप्प्याचा चेंडू वाढ बघतोय चांगला फट टपकवतोय चेंडूला चेंडू जातोय लाँग ऑफला दुसरी धाव घातक ठरू शकते दॅट्स अ ब्रिलियंट थ्रो सुंदर थ्रो गोलंदाजच्या दिशेने यष्टांवर बरोबर एकच धावा मिळते धावसंख्या दोन आकड्यामध्ये प्रवेश करते एक गडी बाद दहा धावा आपण जी लढत यूट्यूबच्या द माध्यमातून ज्या दर्शकांनी आपले मोबाईल्स लेट ऑन केले असतील त्यांच्या माहितीसाठी विक्रुली विक्रुली विरुद्ध त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब कळवा या संघांमध्ये ही लढत चालू आहे नामदार चषक दोन हजार बावीस अठ्ठावन धावांचा पाठलाग करतोय तो त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब काळव्याचा संघ समोर आहे तो फलंदाज सुमित निकम हा फटका आहे कडक आणि उत्तरी ही कडक चेंडू चेंडूजाच डीप ऑनला आणि येतोय अप्रतिम गाव मोठ मारणं फटका मारण माझं काम सुमितची बॅट आगोपते खरंच या फलंदाजाकडे कडे ती ताकद आहे ती कुवत आहे ती क्षमता आहे दाखवून देतोय दरम्यान गोलंदाज आपल्या मार्गावर हा वेगवान चेंडू सुंदर चेंडू आणि बाहेरची चिकड लागते आणि सुमित ची खेळी संपुष्टात येते जोरदार आवाज आला स्पर्श झाल्याचा बॅट आणि बॉलचा स्पर्श संगम झाला बाहेरची काढ लागली आणि सुमित माघारी परततोय गडी बाद डीजे यावेळी चेंडूला गती वाढवली पेस जनरेट केला विविधता आणायचा प्रयत्न केला मिश्रण केलं चेंडू आखोटपायचा ठेवला फलंदा जागेवरून पुन्हा मोठा फटका नादाच्या मोहात प्रयत्नात माघारी फिरतोय एक मोठा धक्का त्रिमूर्ती स्पोर्ट्स कप कळवायला त्यांचा एक आघाडीचा फलंदाज माघारी परततोय आहे षटकारानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल अयशस्वी फलंदाज माघारी वारंवार आम्ही गाड्यांची अनाऊन्समेंट करतोय एम एस झिरो फोर नाईन डबल झिरो टू गाडी नंबर एट नाईन डबल वन नाईन फोर झिरो वन सेवन डबल सिक्स थ्री टू फोर्टी एक काम करूया तो सिरीजच गाडी लावूया ते बरं होईल पण जाऊ दे दर्शकांची उपस्थिती प्रार्थनीय वंदनीय आपलं सहकार्य तेवढंच आम्हाला महत्वाचं आहे परंतु गोलंदाज सिद्धार्थला विकेट मिळते षटकारानंतर चांगलं कमबॅक करतोय भांबवल्यानंतर सांभाळला जातोय पहिला चेंडू त्यांनी टाकला तोच पुढ्यात त्याच्यानंतर चांगलं कमबॅक हा खोलवर टप्पा चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चांगला क्षेत्ररक्षण मिळवूनच्या क्षेत्रामध्ये एक धाव नक्कीच मिळते फलंदाज गौरव पालवे आपलं अकाउंट ओपन करतोय संख्या पुढे सरकते ती सतरा धावा दोन गडी बाद टेनिस क्रिकेटमध्ये सतरा ही धावसंख्या अशुभ मानली जाते सतरा आणि खतरा हे समीकरण म्हंटल तर तसं जोडगिडीच परंतु बघूया काय घडतंय काय बिघडतंय गोलंदाज आपल्या मार्गावर हा हवेत फटकाय बघूया काय बिघडतंय आणि बिघडलं सत्राधांवर खतरा झाला तिसरा गडी माघारी परतला वर चिकट लागून उंची जास्त रुंदी कमी आणि फलंदाज सुद्धा कमी तिसरा घडी बाद होतोय मोठा धक्का कळव्याच्या संघाकडे वन टू एट बॅट आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब हा साधा संघ नाहीये यांच्याकडे सुद्धा वन टू एट एड, वन टू एट बॅट आहे बॅटिंग लाईन आहे चांगली खोली आहे फलंदाजाची बघूया पुढे काय घडतय सिद्धार्थला या षटकात दुसरे यश मिळते सिद्धार्थ आपल्या संघाला पुन्हा एक चांगलं यश मिळून देतोय हितेश गारी आपण प्रत्येक षटकाराला पाचशे रुपयांचं पारितोषिक लावलं आहे गौरवसाठी ते फार स्वागतार्थ आहे परंतु ते जमा करा ही आपल्याला डिपॉझिट करा ही आपल्याला नम्र विनंती अठराशे एक्काळी जावांची आवश्यकता समीकरण गिरीश कोसरेकर पुन्हा एकदा चेंडूची उंची बघा रुंदी बघा चेंडूला थोडस आकुटप्यात ठेवतोय चेंडू, चेंडू। बाउं मिळतोय फलंदाज पुन्हा जागेवर लेटकट खेळण्याचा प्रयत्नात चुकतोय विकेटकीपर आपलं काम पूर्ण करतोय हातात चेंडू सुखरूप निर्धाव चेंडू गिरीश कोसरेकर अ मॅन इन फॉर्म मॅन फ्रॉम विक्रोली रोहन चव्हाण समोर जातोय यावेळी हवेत फटका परंतु टायमिंग नाही आहे शेतक चेंडू खाली येण्यास उशीर करतोय का बघूया चेंडू कुठे जातोय तर तो वाईट स्क्वेअर लेगला गेला एकदा घोषित क्षेत्रामध्ये वेळच मिळत नाही फलंदाजांना वेगामध्ये वारंवार बदल लाईन अँड लेन मध्ये दिशा टप्प्यामध्ये बदल करतोय गोलंदाज मिश्रण करतोय व्हेरिएशन विविधता ज्याच्याकडे आहे तो नेहमीच उठून दिसतो आणि गोलंदाज उठावदार कामगिरी करतोय नाव आहे गिरीश कोचरेकर यावेळी हाट पावेत हवेत पटका, शेत्रक्ष आरामात खाली येतोय आणि चौथा गडी माघारी परततोय चौथा धक्का कळवा सांग पडझड म्हटलं तरी वावग नाहीये कारण की गोलंदाजी तेवढी एकदम असूक टप्पा आणि दिशावर फलंदाज वाव मिळत नाहीये पोझिशन मध्ये यायला जागा बनवायला फलंदाजांना वेळच मिळत नाहीये एकतर वेगामध्ये बदल करतायत टप्प्यामध्ये बदल करतायत फलंदाजांना चाचपडत था खेळायला भाग पाडतात परंतु त्रिमूर्ती संघ कळव्याचा या संघाकडे परत येण्याची क्षमता आहे नामवंत संघ कळव्या विभागाचा दिग्गज समीकरण वारंवार बदलत आहे एव्हरेज रन रेट वाढतोय पंधरा चेंडू चाळीस हवा हा हवेत फटका आहे परंतु सेफ प्लॅनिंग होतो का बघूया शेतक चेंडू खाली येतोय पण नाही गोष्टी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय परंतु या फटक्यामध्ये आत्मविश्वास बिलकुल नव्हता उसरी घेणारा चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न परंतु पोझिशन मध्ये येत नाही आहे बॅटची वर चिकट लागून थर्डमॅनच्या दिशेला एकदा गोष्टी क्षेत्रामध्ये मिळते नक्की परंतु गोलंदाज गिरीश फलंदाजांना वावच देत नाही हात मोकळे करायला बांधून ठेवलंय जखडून ठेवलंय शॉर्ट रन अपनी ओव्हर येतोय यावेळी चांगला पटका म्हणताच येणार नाही पुन्हा घोषित क्षेत्रात बॅटची वरचिकड लागून विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्डमॅनच्या दिशेला एक धाव घोषित एकेका धावाने धाव पुढे सरकतोय परंतु आता चौकार षटकारांची नितांत नितांत आवश्यकता त्रिमूर्ती स्पोर्ट्स कळवा संघाला गिरीश हा पुण्यात टाकलेला चेंडू आणि त्याला उत्तर दिलंय परंतु ऑनला क्षेत्र दक्ष पॅट्रोलिंग करतोय आणि याबरोबर पाचवा धक्का त्रिमूर्ती स्पोर्ट्स कळवा संघाला पाठलाग करताना त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब कळवा या संघाची धावसंख्या पाच गडी बाद वीस धावा आता आवश्यकता आहे इक्वेशन सिच्युएशन समीकरण चेंडू आणि धावा म्हणजे आता गिरीशचं गोलंदाचे विश्लेषण आपण पाहूया दोन षटक एकही निर्धाव नाही सहा धावा आणि तीन गडी बाद अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन गेल्या चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू विजेता खेळाडू गिरीश कोसरेकर दोन षटक सात आवा तीन गडी बाद आणि गोलंदाजीचा आता बदल सौरभ अंकुश ना चेंबूरचा चेंबूर चेंबूर हा खेळाडू मॅन थ्रॉम चेंबूर, चेंबूर सौरभ अंकुश आता एक स्लीप अजूनही लावण्यात आली आहे गोलंदाना भरोसा दिलाय की आपण उजट्टीच्या बाहेर चेंडू काढला एक पोझिशन आहे कॅचिंग पोझिशन लेफ्टाम काय चेंडू आहे पहिला चेंडू बाय स्वरूपात धाव मिळतो वेग काय जबरदस्त आहे गोलंदाकडे डोळ्याची पापणी लवते लावतो तो चेंडू बॅटच्या बाजून निघून गेला खोलवर टप्पा दिशा चांगली आहे म्हणून तर एक स्लीप कॅप्टननी कर्णधारांनी लावण्यात आली आहे हा बॅकफुटला पंच करतोय मिळवून शतश आहे परंतु पहिला प्रयत्नात ठीकसा चेंडू अडवत नाहीये एक धाव मिळतोय परंतु या सौरभ अंकुश चेंबूरचा हा खेळाडू वेगळा स्वार होतोय डावखरा गोलंदाज परंतुचा बॉलिंग हॅन्ड जो आहे तो वेगळाच येतोय हा गो डिलेवरी टप्पा पडला चेंडू बाहेर निघतोय तेवढा चांगला फटका बॅकफुटला जातोय चेंडूला दिशा देतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला घोषित धाव एक धाव घोषित धाव संख्या तेवीस आता समीकरण अजून अवघड बनत चाललंय नऊ चेंडू पस्तीस धावा यावेळी पूल केला टायमिंग चांगलंय क्षेत्र चेंडू खाली येतोय परंतु सहावा धक्का या बरोबर आकाश पवार जलटिप त्रिमूर्ती स्पोर्ट्स कळवा संघाला Goodie. बांडू स्ट्रायकर संघ सेंग विजेता संघाशी खेळताना दिसेल हा उजवाटीच्या बाहेर थोडा स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला फलंदाज जागेवरून खेळण्याचा जा प्रयत्न बीट होत आहेत निर्धाव चेंडू षटकार चांगलाच होता परंतु त्यानंतर गोलंदाजांनी टप्पा बदलला दिशा बदलली फलंदाजांना बाहेर चेंडू टाकून मोहात पाडलं यावेळी असलो असलोअरवन उजवटीच्या बाहेर टप्पा ठेवतोय फलंदाज जाळ्यात फसला जातोय निर्धाव चेंडू आता दोन चेंडू सव्वीस धावा समीकरण हा ठीक असणावा लागेल लाँग ऑफच्या रिक्षेला जमीन लगत एक धावा मिळते आता एक चेंडू पंचवीस धावा कठीण 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 किती हे लक्ष एक चेंडू पंचवीस विक्रुलियन्स दमदारित्या प्रवेश करेल दुसऱ्या फेरीमध्ये समोर त्यांना यावेळी भेटणार उपांत्यपूर्व सामन्यांना भांडूप स्ट्रायकर आणि याबरोबर सातवा घडी बाद होऊन तंबूत परतोय शेवटच्या चेंडीवर यश मिळतंय विक्रुलियन संघ हा सामना मोठ्या फरकाने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश करतोय अभिनंदन विक्रुलियन संघ कर्णधार सर्व खेळाडूंच आणि ताबडतोब नानबिकेसाठी मी आमंत्रित करतो विक्रुलियन्स कॅप्टन्स विक्रोळी आणि भांडूप स्ट्रायकर भांडूप दोन्ही कणधार आपण टॉस बॉक्सकेंडकडे प्रवान करावं या पुढच्या होळ्याच्या सामन्यासाठी तिथे नक्कीच टॉस केला जाईल काका माथ्र्याने विनंती आपण टॉस बॉक्सकेंट जावं आणि मान्यवरांनी विनंती मान्यवरांच्या हस्ते ही नाणेफेक केली जाईल मी सन्मान्य मोहन भोसले यांना विनंती करीन आपला शुभ असते आपण या महत्त्वपूर्ण अशा